नमस्कार द्राक्ष बंधूंनो, मी अजित कुमार बापूसाहेब जमदाडे, मुक्काम पोस्ट मालगाव, तालुका मिरज। माझी मालगावमध्ये 10 एकर द्राक्ष बाग आहे, त्यामध्ये मार्केटिंग 4 एकर आणि बेदाण्याचं 1-6 एकर असे व्हरायट्या सर्व आहेत। सुपर आहे, SS आहे, माणिक चमन आहे, बाबानगर आहे, थॉम्सन आहे। तर बऱ्यापैकी उत्पन्न अजून आमचं चांगलं निघतं आहे, दरवर्षीच निघतं आहे, परंतु बऱ्यापैकी खर्चही ह्या 2-3 वर्षात होत चालला आहे। 4 वर्षापाठी मग जी बऱ्यापैकी पैसे राहत होते, या अलीकडच्या 2-4 वर्षात ठेवलेले पैसे संपत आले, त्यामुळं बॅलन्स वाढायचं ते कमी होत चाललं। त्यामुळे ही लवकर जाणवल्यामुळे यावर्षी सरांच्या संपर्कात आम्ही आलो आहे। आमचं उत्पन्न बऱ्यापैकी अजूनही चांगलं आहे। मी द्राक्षेच्या बागेशिवाय आमचं 1 रुपयाचं दुसरं कुठलं उत्पन्नही नाही, आणि 2-2 वर्षापाठी मग म्हणण्यापेक्षा 1-2 वर्षाला जरवर्षी आम्ही जमिनी खरेदी किंवा आणि काही कामं द्राक्षे जीवावरच केलेत। 80 लाखाचा बंगला बांधला आहे, क्रेटा कॅश 1-1.5 वर्षापाठीमागं घेतलेली, फक्त आणि फक्त द्राक्षाच्या जीवावरती। त्यामुळे बागेत नफा नाही आहे असं म्हणता येणार नाही, फक्त 2-4 वर्षामध्ये नफा कमी झालेला आहे आणि आपला खर्च आवाढव्या वाढलेला आहे, त्यामुळं आपल्याला प्रॉफिट राहणार कमी झाले। त्यातच हे प्रॉफिट कमी झालेलं आहे, हे प्रॉफिट कसं वाढवू शकते दर तर आपल्या हातात नाही आहे, त्यामुळं खर्च कमी करणं हा एक उपाय आहे आणि त्याला कोणतरी गायडन्स महत्त्वाचं आहे। ते एक आपल्याला आशेचं किरण म्हणजे कुंभार सर आहेत, त्यांनी जे उपक्रम राबवलेला आहे किंवा चालू आहे त्याला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे, कारण का जो व्यक्ती इतरांसाठी आपल्यासाठी काहीतरी प्रयोग करून आपल्या इतर बांधवांना त्याचा फायदा होईल ह्याच्यासाठी झटत असेल तर त्यांना आपण साथ दिली पाहिजे। कारण काल आम्ही तर काल दिवसभर जरांगे पाटील सांगली दौऱ्यावर होते, त्यांची सभा होती, त्यांच्या स्वागतासाठी काल आम्ही दिवसभर होतो। ती व्यक्ती स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं म्हणायला पाहिजे, अशी व्यक्ती सर्व समाजासाठी बांधवासाठी पूर्ण राज्यभर फिरत आहे, त्या व्यक्तीला आपण मान दिला पाहिजे किंवा त्या व्यक्तीचे जे काय 4 विषय असतील ते चांगले असतील तर आपल्याला घेण्यासारखे आहेत। तर अशा व्यक्तीसारखीच ही एक आपली कुंभार सर आहे द्राक्ष शेतीमध्ये। तर त्यांनी स्वतःच्या बागेत उपक्रम किंवा जे काय प्रयोग करून योग्य वाटेल तर इतरांना सांगतात, त्यांनी सांगतात ती माहिती काही खोटी नाही, कारण का माझी सरांची बाबानगर प्लॉट आहेत आणि माझ्याकडे पण 2 एकर बाबानगर आहे। आज बाबानगर वराठी अशी आहे, त्यामध्ये भयंकर म्हणजे गर्भधारण शक्य आहे, त्याला कोणतेही तुम्ही 6B हे ते टॉनिक वगैरे काही गरजच नाही आहे। त्याची जी काडीची पेऱ्यातील अंतर आहे ते अगदी म्हणजे अगदी कमी असते, त्यामुळे प्रत्येक डोळ्यात गर्भधारणं होते। हेच नाही, 2 वर्षापाठी मी ज्यावेळेस बाबानगर भरलं त्यावेळेस मला जिथून मी काड्या आणले त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही कुठेही पेस्टिंग करा याला गडज पडणार। मग मी ट्रायल करायसाठी एक पहिल्या पातीतच 5 झाडांना झाडावरती पेस्टिंग केलं होतं, किंवा जिथं झाडावरती डोळं फुटले त्या प्रत्येक डोळ्यातून गड पडला होता, प्रत्येक डोळ्यातून ते गड मला वाटते 1-2-3 गड शेवटपर्यंत राहिली, कारण का त्या गड इतकी मोठी झाली की परत त्याला पालाच पुढे आला नाही, ती गड वजन मोडली। 1-2-4 गड आम्ही त्याला दोरी वगैरे सुतळी बांधून काढली होती, इतकी जबरदस्त त्या बाबानगर या वराठीमध्ये माल लागण्याची खूप चांगली परिस्थिती आहे त्यामध्ये। त्यामुळे सर म्हणतात ती कमी खर्चातली त्यांची शेती आहे अगदी योग्य आहे, कारण का बाबानगरला खर्चच करावा लागत नाही। मी 1 जूनला ह्यावर्षी बोर्ड मारलेला आहे, माझी 10 एकर बाग आहे, तुम्हाला खरं सांगतो ॲक्च्युली आता माझ्याजवळ वही नाही आहे, नाही फोटो पाठवला असता तर 1 लाख रुपयाच्या आसपास माझा खर्च असेल। प्रत्येक झाड हे आम्ही खंडित देतो, म्हणजे काडी तयार करणं 15 रुपयाला एक झाड आमचं खंडित आहे, आणि खुडा काय यावर्षी काढलेलाच नाही। 1 खुडा काढायचा झाला तर मला 25,000 रुपये खर्च होते, यावर्षी 1 खुडा काढला, 3 खुडं कमीत कमी काढावे लागतात। जमिनी 10-10 फूट काळ्या जमिनी आहेत, मोठ्या जमिनी आहेत। माझ्याकडं आज 24 वर्षाचा एक प्लॉट आहे, पटणार नाही, सरांनी स्वतः बघितलेला आहे, 24 वर्षाचा प्लॉट आहे, 1 नंबर काडी आहे, आणि जमिनी मोठ्या असल्यामुळं खुळाही भयंकर येतो आहे।
आणि यावर्षी आता 2 फूट खुडा वाढला आहे, करपून गेला आहे, बाग निवांत आहे. आणि दरवर्षी आम्ही 15-20 दिवसाला खुडा काढायचा, त्यातलं स्टोरेज मात्र करायचं, प्रत्येक खुड्याला 25,000 घालायचं, हा एक अवास्तविक खर्च करत होतो, तोही यावर्षी राहिलेला आहे. 3 खुडं म्हटलं तर 75,000 रुपये ती राहिली. आणि औषधाचे इतके खर्च कमी झाले की काय न पटण्यासारखे आहेत. कारण का आता रोज जाऊन काय संध्याकाळी करायचं म्हणून औषध दुकानात जाऊन बसायचं. 10 एकरचे गिरायक आहे म्हणून गेल्या गेल्या औषध दुकानदार खुर्ची देणार, आम्ही जाऊन जवळ बसणार, मोठापणा वाटायचा. ही आज नवीन कंपनी आली, ती कंपनी आली, प्रत्येक कंपनीच्या नवीन औषधा लॉन्चिंगला औषध दुकानदार आमचं नाव द्यायचा. ती कंपनीवाले आम्हाला फोन करायची, त्या पत्रिकेत चुकून नाव घालायची, मोठापणा वाटायचा. तुम्ही या, तुमच्या आजचे उद्घाटन आहे म्हणा किंवा तुम्ही प्रमुख पाहुणे आहे, आमची छाती जरा फुगायची लगेच. आणि त्यांचं काय सगळं ट्रायल आमच्यावरच की आणि ते काय प्रत्येक नवीन औषध मारा, खर्च आघाडं वाढवा, रोज औषध दुकानात बसल्यावर नवीन रोज रोज औषध, आणि जी जुनं आहे ती पाठीमागे जर राहायचं आणि नवीन महागडी 4-5 हजारची औषधं आम्हाला भारी वाटायचं. ती ह्या 2 वर्षात जरा कळायला आल्यानंतर आम्ही बऱ्यापैकी बगल मारायला चालू झालेली आहे. तर खरं सांगायचं तर औषधाच्या दुकानात जाऊन बसणंच बंद केलं पाहिजे. ती नवीन औषधे आणि नवीन हे आमच्या डोक्यावर थापून आम्ही भयंकर खर्च करायलो आहे आणि आम्ही आहे तिथंच आहे आणि त्यांच्या बिल्डिंगावरच्यावर चालले. त्यामुळे हे जेव्हा जाणवलं त्यामुळे मी सरांच्या संपर्कात यावर्षी आलो. उन्हाळ्याचा बऱ्यापैकी म्हणजे 60% जास्त कमी मी खर्च केला, 100% 60% खर्च माझा कमी आला आहे यावर्षी, 40% आहे. माझे 1 लाख रुपयाचे औषध झाले असतील जास्तीत जास्त. आणि गरीब माणसं हा काय होणाराच खर्च आहे. दरवर्षी मी नियमान 2 लाखाची खत टाकतो आहे शेणखत, यावर्षी शेणखत टाकलेलं नाही, पैसे झाले नाहीत कसं टाकायचे. त्यामुळे ह्यातून आपल्याला आता रिवर्स पूर्ण पाठीमागे जाता येत नाही, बाबा हा व्यवसाय सोडून दुसरा करावा एवढं सोपं राहिलेलं नाही आहे. हा ह्यातच आपल्याला तग धरून राहायला पाहिजे. 1-2 वर्ष जरा असणार अडचणी, त्यातून मार्ग काढायला पाहिजे. आणि सरांचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, मला तर 100% रिझल्ट आहे. बाग माझी 1 जूनला मी आज बोर्ड मारलेला आहे यावर्षी. ह्या माझ्या भागात सगळेजण म्हणतो ती एवढ्या लोक बोर्ड कसं मारला, तर आज सगळ्यापेक्षा माझी पानं 1 नंबर आहे, टॉप आहे, काडीसुद्धा सगळ्यापेक्षा टॉप आहे. त्यामुळं नवीन औषधं नवीन खर्च ह्याच्यापेक्षा काहीतरी प्रयोगशील व्यक्तीच्या संपर्कात राहून आपण स्वतःची शेती आणि स्वतःचं कुटुंब वाचवलं पाहिजे. सर सांगतात ते खरं आहे, फक्त त्यांना आपण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये राहून योग्य ते त्यांचा सल्ला घेऊन त्यांचं अनुकरण करणं गरजेचं आहे. धन्यवाद.